5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व राष्ट्र साजरा करण्यात येतो. तर 5 जूनचं महत्त्व असं की पर्यावरणाचा जो समतोल आहे तो ढासळत आहे, त्याच्यामुळं लोकांना त्याची जाणीव व्हावी या उद्देशातून तो दिवस साजरा करण्यात येतो. पर्यावरणात जे आजूबाजूला वृक्ष, जंगल, जमीन आणि पाणी आहे, हे सगळ्याचं मूळ स्तोत्र हे जंगल आहे. जर झाडं जंगल नाही राहिली तर लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही, झाडं नाही राहिली तर जमिनीची धूप होईल आणि त्यामुळं पाणी पण जास्त पडणार नाही. त्याच्यामुळं लोकांना याची जाणीव राहावी आणि भावी पिढीला पण हे जे संतुलित पर्यावरण आहे ते मिळावं. जे लोक आहे ते निरोगी राहावे. जर शुद्ध ऑक्सिजन, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न नाही मिळालं तर लोकांचं आयुष्य पण कमी होईल आणि त्याच्यामुळं असंतुलित जे पर्यावरण आहे त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यामुळं भावी पिढी पण राहणार नाही. मानवाचं अस्तित्वच नष्ट होण्याच्या परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणात बदल झालेले आहे, त्यामुळं उष्णतामान खूप वाढलेलं आहे. आज ब्रह्मपुरीचा विचार केला तर 45, 46, 47 डिग्री तापमान एवढं वाढलेलं आहे आणि याच्यामुळं होणारे जे दुष्परिणाम आहे, उन्हात कोणी निघू शकत नाही आणि जर पाऊसच नाही पडला, जंगलच नाही राहिलं तर उत्पन्न पण होणार नाही आणि अन्न पण मिळणार नाही. ह्या सगळ्याचं जे दुष्परिणाम आहे ते टाळता यावे आणि माणसाला निरोगी जीवन जगता यावं यासाठी झाडाचं महत्त्व आहे. त्यामुळं ते अबाधित राहण्यासाठी लोकांना झाडाचं, पर्यावरणाचं महत्त्व लक्षात येण्यासाठी दिव्यदीप संस्था आणि ब्रह्मपुरी वन विभागातर्फे 5 जून हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. एकीकडे तेच मी म्हटलं की आपण मानव इतके हव्यासी आहोत, आपण आपल्या सुखासाठी आपण जे आपल्याला आयत मिळालेलं नैसर्गिक पर्यावरण आहे त्याचाच हव्यासापोटी आपण त्याची कत्तल करीत आहोत, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि हे दुष्परिणाम जर आपल्याला आता हळूहळू अजून त्याची जाणीव आपल्याला होत आहे आणि भविष्यामध्ये ती किती मोठं स्वरूप घेतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे काही वर्षानंतर असं आपण म्हणू शकतो की टेम्परेचर, आज दिल्लीचं तापमान 50 अंशाच्या वर गेलेलं आहे, उद्या 60 होईल, 70 होईल आणि इतक्या भयान परिस्थितीमध्ये आपण कसं काय राहणार आहोत याची आपण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून झाडांची कत्तल न करता झाडांचं संगोपन, फक्त झाडे लावाच नाही तर झाडे लावा, झाडे जगवा, त्यांचं संगोपन करा, संवर्धन करा, जेणेकरून त्याचाच फायदा आपल्या सर्व मानवाला. लागवड कमी आहे आणि तोडणं जास्त आहे. बरं, तोडल्यानंतर वृक्षाची लागवड जी होते आहे त्या ठिकाणी सागवण वृक्ष लागवड केला जाते. ज्या सागवण वृक्षाचा सागवण वृक्षाला पाणी जास्त लागतो आहे आणि सागवण वृक्षाचा आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं फार महत्व नाही, कारण की सागवण वृक्षामध्ये जे खाली वनस्पती वापणारी आहे ती वापत नाही. त्याच्यामुळे जे वृक्ष लागवडचे आहे, म्हणजे चिंच आहे, बेड आहे, आवळा, जे वनोपज आहे, जे वनोपज जंगलावरती ज्याच्यावरती प्राणी आणि माणूस सुद्धा अवलंबून आहे, त्याची उपजीविका, प्राण्याची उपजीविका आहे आणि माणसाची पण उपजीविका आहे, पण असे वृक्ष लागवड होत नाही तर सागवण वृक्षाची होते. त्याच्यामुळे जो तापमानाचं प्रमाण आहे, जो ऑक्सिजन मिळणारा आपल्याला मिळणारा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पण त्या तुलनेत कमी झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या आपण जर क्लायमेटचा जर विचार केला तर क्लायमेट चेंज झाल्यामुळे जास्तीत जास्त वृक्षाची तोड झाल्यामुळे आणि वृक्ष लागवडीचं प्रमाण जो आहे तो सागवण वृक्ष आहे. सागवण त्याच्यामुळे काय झालं की जे वृक्ष आपल्याला आवश्यक आहे ते वृक्ष लागवण होत नाही, त्यामुळे तापमानाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जे अवेअरनेस व्हायला पाहिजे सरकारकडून सुद्धा ते अवेअरनेस होत नाही. ग्रामपंचायतीचा पण तसंच आहे. ग्रामपंचायतच्या स्तरावरती जे वृक्ष लागवड केली जाते ते करंजीचा वृक्ष लागवड केला जातो. करंजी असेल, सागवण असेल, याचंच होत आहे. पण जे वनोपज आहे देणार आहे, लोकांना देणार आहे, वनभागाला फळफळावर देणार आहे, ते होत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हे तापमानाचं प्रमाण वाढलेलं आहे या वृक्षतोडीमुळे आणि जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे. जंगलातला जो फळफळावर आहे, वनोपज आहे, तो नष्ट झाल्यामुळे जंगलातले प्राणी गावात यायला लागले. म्हणजे आपण वानराचा विचार केला तर वानर कधी गावात येत नव्हते पूर्वी, पण वानर आता गावातच वास्तव्य झालाय त्यांचा. एका बाजूला तिथं त्यांना फळ मिळत नाही खायला, त्याच्यामुळे गावात येतात ते. गावातले कोणाचे भांडे
कोणाच्या घरातल्या भात खायला लागल्यात ते, कोणाचं अन्न खायला लागल्यात, अशा पद्धतीची अवस्था आमच्या खेड्या ग्रामीण भागामध्ये आता निर्माण झालेली आहे. दुसरं एक कारण वाघाचं, वाघाची दहशत जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही वाघामुळे वाघाचं नुकसान होतं असं म्हणत नाही, पण वाघामुळे वाघाचं संरक्षण ज्या पद्धतीनं वन विभाग किंवा सरकार करते आहे त्याच पद्धतीनं संरक्षण इतर प्राण्यांचं पण केलं पाहिजे. इतर प्राण्यांना पण तो संरक्षण दिला पाहिजे. जर दिला तर प्राणी पण जगतील, वाघ पण जगतील, पण वाघाचा जास्तीत जास्त लाड पुरले जाते. या उपविभागीय वन संरक्षक आहेत, त्यांना मी तो निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, जनसंघटना असतील, गाव असतील, ग्रामसभा असतील, याच्या हाती आम्ही तुमच्यासोबत आहोत. अशा पद्धतीने निवेदन आमचं आता लगेच या 2-3 दिवसात आम्ही देत आहोत. आणि त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना या निवेदन या सामाजिक उपक्रमाला ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांना मी याचं आवाहन करतो की हे काही खूप बरेच लोकांचं नाही आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर आपण हे केलं तर याला एक वेगळेपणा निर्माण होऊ शकते. आपण जे जे लोक हा जे मंडळी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माझी एकच आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या व्हिडिओला लाईक करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करावा अशी विनंती करतो.